शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर चक्क मतदान अधिकारी हा मतदात्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत असल्याने मतदारांनी मतदान केंद्रावर तक्रार केली. या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी केली. आज दुपारी 1 सुमारास मी माझं स्वतःचं मतदान करायला शिवाजी मराठा हायस्कूल बूथ क्रमांक 188 खोली नंबर 1 इथं गेलो होतो. साधारणतः 10-12 लोक लाईनीमध्ये होते. माझ्या पुढे काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब आमराळे, त्यांच्या मागे मी आणि माझ्या मागे अजून 2 असे उभे होतो. तो आम्ही लाईनीत उभं असताना आम्ही पाहिलं की तिथला मतदान अधिकारी हा तिथल्या मतदान करायला आलेल्या लोकांना सांगत होता की भाजपला मतदान करा. तर एकाने त्याला विचारलं कसं करता भाजपला, म्हणतो म्हणला नाही त्यांनी पुलवामावरती भारतानी जो सर्जिकल स्ट्राईक केला आहे त्याच्याकरता तुम्ही भाजपला मतदान करा, इथून भारता म्हणजे पुण्यामधनं भाजपच निवडून आलं पाहिजे. हे आम्ही बघितलं त्याच्यानंतर आम्ही परत तरी आम्ही शांत बसलो. त्यानंतर मग आमचा नंबर आला, त्यांनी आम्हाला बी सांगायचा प्रयत्न केला, मग आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही त्याला पकडला. पकडल्यानंतर आम्ही तिथला प्रोसिडिंग अधिकारी असं गायकवाड साहेब त्यांना सांगितलं की असा असा प्रकार चालू आहे, तुम्ही याला बाजूला घेऊन बाहेर काढला त्याला कारवाई करायला होता अधिकारी काय त्याला दाद देणार. तेवढ्यात तिथं खडक पोलीस स्टेशनचे API मुजावर साहेब आले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही जर देशविरोधी घटना असेल तर तुम्हाला याच्यावर कारवाई करावं लागेल. ज्या पद्धतीने भाजप हा रडीचा डाव खेळते आणि तिथले मतदान अधिकारी की ज्यांनी निसंकोचपणे कुठली बाजू न घेता मतदान करून घेतलं पाहिजे, पण वास्तविक ते अधिकारीच भाजपला मतदान करा असं सांगत होते. या पद्धतीने भाजप जर लोकशाहीचा खून करणार असेल तर ही प्रक्रिया कुठली पारदर्शकपणे होणार आहे, ह्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला. त्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्याला तिथनं बदली करायला लावली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला आणि सगळ्या बूथवरती आम्ही असा आक्षेप घेतला की सगळ्या बूथवरती हाच प्रकार चालू आहे त्या शाळेमधल्या. त्यानंतर आम्ही तिथे सगळ्या वर्गामध्ये जाऊन पाहणी केली आणि सगळ्यांना त्यांनी वॉर्निंग दिली की इथं असा काही प्रकार होता कामा नये. तो मतदान केंद्राचा अधिकारी होता, त्याचं नाव राजेश भोसले आहे. त्याचा स्वतःचा बॅच होता, मतदान अधिकारी म्हणून त्याचा बॅच होता, आयकार्ड होता, त्याचा क्रमांक 1-2 होता. ते आम्ही सगळं ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलेला आहे. रितसर तो आयोगाचाच अधिकारी आहे.